मराठी विभाग यशवंत महाविद्यालय नांदेड व कल्पक विद्यार्थी समूह आणि इंग्रजी विभाग शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कन्नड जिल्हा औरंगाबाद, इंग्रजी विभाग के महाविद्यालय मानवत जिल्हा परभणी व हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय हिमायतनगर जिल्हा नांदेड यांचा संयुक्त उपक्रम म्हणजे अभिरुची यूट्यूब चॅनल। चित्रपट कलेकडे पाहण्याची तो अधिक संवेदनशीलतेने समजून घेण्याची विद्यार्थ्यांमधील समज विकसित व्हावी, जगातील उत्तमोत्तम चित्रपट पाहण्याची त्यांची आवड वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने सुरू करण्यात आलेला हा उपक्रम म्हणजे अभिरुची संवाद। अभिरुची संवादाच्या या चौथ्या भागात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत। नमस्कार, मी विनय प्रतापराव देशमुख सरसंकर। मला अत्यंत आनंद होतोय की आपल्यातला कलावंत दिग्दर्शक कोरिओग्राफर सिंगर हे पुढे यावं आणि त्यांना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं। आणि अभिरुची फिल्म क्लब हे अप्रतिम काम करत आहेत कलाकार घडवण्याचं, तर सर्वप्रथम अभिरुची फिल्म क्लबचे मनपूर्वक आभार। आणि मला ही जी संधी मिळाली आहे आपल्यासोबत संवाद साधण्याची, ती म्हणजे हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय हिमायतनगर येथील मराठी आणि इंग्रजी विभागाचे पण मनपूर्वक आभार। मी माझी जर्नी शेअर करत आहे, जर आपणास आवडली तर नक्की लाईक करा आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा की कसं वाटलं। तो चलो मारूया थोड्या गप्पा गोष्टी माझ्या जर्नीबद्दल, होपफुली तुम्हाला आवडेल। नमस्कार, अभिरुची संवाद या उपक्रमांतर्गत आज आपल्याशी संवाद साधणार आहेत विनय प्रतापराव देशमुख सरसमकर। खरं तर परमोच्च कला साधना हा कलाकाराच्या आयुष्यातील आनंद सोहळाच असतो, पण शिक्षणाचा तोल सांभाळून कला क्षेत्रामध्ये करिअर करू पाहणाऱ्या, एवढंच नाही तर छोट्या डोळ्यामध्ये मोठी स्वप्न पाहणाऱ्या आणि जिद्दीचे पंख लावून स्वप्नांचा पाठलाग करणारा हर हुन्नरी कलावंत म्हणजे विनय प्रतापराव देशमुख। नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील सरसम सारख्या एका खेडेगावात सेवारती घराण्यामध्ये त्यांचा जन्म झाला। ज्ञानमाता इंग्रजी शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण, पुढे यशवंत महाविद्यालय नांदेड इथे उच्च माध्यमिक शिक्षण आणि नंतर इंजिनिअरिंगच्या निमित्ताने ते जाणीवपूर्वक स्वप्ननगरी मुंबईमध्ये दाखल झाले। घराण्याला राजकारणाची पार्श्वभूमी असल्याकारणाने शिक्षणानंतर विनय यांनी राजकारणाकडे वळावं असा लोकाग्रह असताना वडिलांची मात्र इच्छा होती की आपल्या मुलानं उच्च शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहावं, पण विनयने ती मळवाट नाकारून खास खळग्यांचा रस्ता निवडला। कुणी गॉडफादर नाही, चित्रपट क्षेत्राशी पूर्वापार तसुभरही संबंध नाही, अशा परिस्थितीत त्यांनी जिद्द आणि प्रामाणिक मेहनतीच्या जोरावर स्वतःला सिद्ध केलं। पुण्यात रायगडाला जेव्हा जाग येते हा नाट्यप्रयोग त्यांनी आपल्या आईसोबत पाहिला आणि तिथंच त्यांच्यात कलेचं बीजांकुरण झालं, स्वप्नांना पंख फुटले, आईने त्या पंखात बळ भरलं आणि नंतर बालकलाकार म्हणून मराठी रंगभूमीवर श्रीमान योगी सारख्या नाटकामध्ये उत्तम अभिनय साकारून त्यांनी रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळवला, आत्मविश्वास दुणावला आणि इथूनच त्यांच्यातला कलावंत फुलत गेला। अगदी शालेय जीवनापासून स्नेहसंमेलनात पुढे महाविद्यालयात युवक महोत्सवातून आपली कला आत्मविश्वासाने सादर करणाऱ्या या कलावंताला चित्रनगरी खुणावत होती। म्हणून राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई येथे इंजिनिअरिंग करताना पार्ट टाइम कॉलेज आणि फुल टाइम ॲक्टिंग सुरू केली, त्यासाठी ग्लॅमर किंगडम अकॅडमी जॉईन केली। तिथं श्यामक डावर, मुकेश खन्ना, अमन वर्मा, सतीश कौल आदी दिग्गज कलाकारांचा सहवास आणि मार्गदर्शन लाभलं। आरंभी पथनाट्य, एकांकिका करत पुढे त्यांनी 70 मुलांचा एक मुखवटे ACJN नावाचा ग्रुप स्थापन केला, म्हणजे आमच्या चेहऱ्यावर जाऊ नका। हा युवा कलावंताचा ग्रुप त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली। हे सगळं करताना त्यांना अनेक अडचणी आल्या, खूप संघर्ष करावा लागला, परंतु मुळातच प्रयोगशील असलेल्या आणि कलेशी इमान राखणाऱ्या या युवा कलावंतांनी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर आयुष्यात एकामागून एक नवनवीन प्रयोग सुरू केले। पटकथा लेखन, कोरिओग्राफर ते ॲक्टर आणि ॲक्टर ते डायरेक्टर असा त्यांचा ऊर्ध्वगामी प्रवास मनामध्ये न्यूनगंड बाळगणाऱ्या ग्रामीण भागातील तरुणाईला उमेद देणारा आहे। खरं तर चित्रपट सृष्टीमध्ये
नेपोटिझम फेवरिझम असल्याशिवाय संधीच मिळत नाही, पण केवळ टॅलेंट आणि जिद्दीच्या बळावर विनयने फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण केले. त्यांना संबडी या शॉर्ट फिल्मसाठी नाशिक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये दादासाहेब फाळके जन्मभूमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर मुखवटे या ग्रुपच्या माध्यमाने सादर केलेल्या मिसळपाव या नाटकालाही रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. आपण काहीतरी करू शकतो यावर त्यांचा विश्वास बसला. मग नाटक ते लघुपट, पुढे चित्रपट, असा त्यांचा प्रवास सुरूच राहिला. सचिन पिळगावकरांसारख्या दिग्गज कलावंताबरोबर शंकर महादेवन, सोनू निगम, हरिहरन हे आघाडीचे गायक आणि निर्माते संजय जाधव आदी दिग्गजांसोबत काम करता आलं, त्यामुळे त्यांच्यात समृद्धता तर आलीच आणि सर्जनही. आपत्ती, फिल्टर कॉपी आदी नावाजलेल्या लघुपटांसाठी पटकथा लेखन व पाटील या गाजलेल्या मराठी चित्रपटाचे ते सहदिग्दर्शक आहेत. तसेच या चित्रपटातील धिन ताक धिन या गीताची कोरिओग्राफीही त्यांनी केली. विशेष म्हणजे विनय यांनी बंजारा बोली भाषेतील संत मारो सेवालाल या आगामी बंजारा चित्रपटात आव्हानात्मक भूमिका साकारली आहे. आपल्या क्षेत्रात नवनवे प्रयोग करून अनुभवालाच गुरु मानणाऱ्या या युवा कलावंताला शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये 19 वेळा नॉमिनेशनसह अनेक मानाचे पुरस्कारही मिळाले आहेत. पण यशाची नशा त्यांनी कधीच आत उतरू दिली नाही. कम्फर्ट झोन झुगारून पंख हे आयुष्य माझे म्हणणाऱ्या विनय देशमुख यांनी आयुष्यातील आव्हानांना सडेतोड उत्तरे दिली. स्वीकारलेली भूमिका प्रामाणिकपणे साकारत चित्रपट क्षेत्रात स्वतःची एक वेगळी नाममुद्रा उमटवली. म्हणूनच कलाक्षेत्रात मुसाफिरी करू पाहणाऱ्या ग्रामीण भागातील तरुण तरुणींसाठी अंबर कवेत घेऊनही पाय मात्र जमिनीवर असणाऱ्या या युवा कलावंताचा संवाद नक्कीच आश्वस्त करणारा आहे. आपण या संवादाचे सहृदय स्वागत कराल ही अपेक्षा. नमस्कार, मी विनय प्रतापराव देशमुख सरसमकर. तसं तर एक इंजिनियर, बट आय एम अन ऍक्टर, डिरेक्टर, कॉन्टेंट क्रिएटर, लिखाण पण करतो, सो रायटर आणि मे बी इन फ्युचर प्रोड्युसर ॲज वेल. सो सरसम हे एक छोटंसं खेडेगाव नांदेड जिल्ह्यात नगर तालुक्यात एक छोटंसं गाव. इथून ते मुंबईपर्यंतची जर्नी मी आपल्यासोबत शेअर करणार आहे. आणि जे पण हा व्हिडिओ पाहत आहेत, ज्यांना अस्पायरिंग जे कोणी अस्पायरिंग ऍक्टर, डिरेक्टर, प्रोड्युसर किंवा जे त्यांना एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये त्यांना यायचं आहे, भले तुम्ही त्या ग्रामीण भागातले असाव की छोट्या शहरी भागातले असो, तुम्हाला मुंबईपर्यंतची मुंबई गाठायची आणि स्वतःचं नाव क्रिएट करायचं एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये, मे बी ही स्टोरी माझी तुम्हाला हेल्प करेल तर मी माझं भाग्य समजतो. सो पहिले मी सुरू करण्याच्या पहिले मी आपल्या सर्वांना रिक्वेस्ट करेल की अभिरुची हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. खाली तुम्हाला लाल कलरचं एक सबस्क्राईबचं बटन दिसेल, त्याला क्लिक करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. कारण की या यूट्यूब चॅनलवर भरपूर इंटरेस्टिंग कॉन्टेंट आहे, शिकण्यासारखं कॉन्टेंट आहे, खूप चांगले फिल्म्स त्यांनी या यूट्यूब चॅनलवर दाखवलेले आहेत अँड समोर पण खूप चांगले चांगले व्हिडिओज येतील, यात काही वादच नाही. चला ठीक आहे मग. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक पण करा, लोकांपर्यंत शेअर करा, काय माहीत माझी ही जर्नी कोणाला हेल्प करू शकेल. सो बेसिकली माझं शिक्षण नांदेडमध्ये झालं, ज्ञानमाता विद्याविहार या इंग्रजी माध्यमात, कॉन्व्हेंट मीडियम होती. आणि तिथून
टेन्थ पर्यंत झालं, मग यशवंत कॉलेजमध्ये माझं शिक्षण झालं 11वी 12वी, आणि मी माझी इंजिनिअरिंग मी केली मुंबईमध्ये मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये. सो मित्रांनो, मी मुंबई गाठली इंजिनिअरिंग करण्यासाठी आई वडिलांसाठी, पण मी मुंबईत गेलो कारण की मला माझं स्वप्न पूर्ण करायचं होतं, मला एक कलाकार बनायचं होतं, मला एक ऍक्टर बनायचं होतं मला, आणि त्या जर्नीमध्ये डिरेक्शनचा नाद मला लागला. सांगायचं म्हटलं तर ही एक जर्नी जी आहे, म्हणजे कोणत्याही कलाकाराची जर्नी सोपी नसते, माझी पण नाही, आणि तुम्ही हे व्हिडिओ बघताय तर तुमची पण राहणार नाही. सो इट्स नॉट इझी, जे आपल्याला पडद्यावर दिसतं की काही नाही यार रातोरात हिरो बन गया असं नाही. मुंबईमध्ये शेकडो लोक येतात स्वतःचं नाव क्लिअर करण्यासाठी, खूप चांगले चांगले खूप चांगले दिसणारे खूप टॅलेंटेड लोक FTII मधून येतात, NSG मधून येतात, खूप चांगल्या फॅमिली बॅकग्राऊंडमधून येतात. आपण आजकाल नेपोटिझम हे भरपूर ऐकतोय, सो तो पण एक फॅक्टर असतो. त्यानंतर पैसा एक पण एक फॅक्टर असतो, स्वतःची फिल्म्स प्रोड्यूस करून स्वतःच हिरो बनतात किंवा असं काहीतरी या गोष्टी असतात. सो आपल्याला हे सगळे ऑब्स्टॅकल्स फेस करून स्वतःचं बेंचमार्क क्रिएट करायचं आहे. फर्स्ट थिंग, तुम्हाला काय बनायचं, तुम्ही पहिलेपासून क्लिअर राहायचं, म्हणजे तुम्हाला ऍक्टर बनायचं आहे ना, सो तुम्ही तुमच्या अभिनयावर फोकस करा, तुम्ही तुमच्या शैलीवर काम करा, तुम्ही थिएटर करा, मोनोलॉग्स पाठ करा. आज खूप चांगलं हे इंटरनेट माध्यम आहे, स्वतःचे मोनोलॉग्स रेकॉर्ड करून यूट्यूबवर टाकायचे, ते मोनोलॉग्स पाठवायचे डिरेक्टर्सला की मी सर अशी ऍक्टिंग करू शकतो, अशी ऍक्टिंग करू शकते, सो मला सांगा काही असेल तर नक्की सांगा. हे आहेत फोटोज, चांगले क्लिक करा. आजकाल बऱ्याच जणांकडे DSLR झालेलं आहे, चांगले फोटोज मेड प्रोफाईल क्लोजअप प्रोफाईल हे करून शेअर करायचं, म्हणजे हे ॲक्टर बनण्यासाठी. मी माझं सांगतो कसं आहे जर्नी. सो बेसिकली मी ज्ञानमातामध्ये असताना, म्हणजे शिकत असताना, मी 5वी 6वीत असणार आणि 12-13 वर्षाचं होतो, आणि त्यावेळेस मला म्हणजे लहानपणापासून डान्सचं फार आवड होतं, आणि मी डिसाईड केलं की मी श्यामक डावर जॉईन करणार. श्यामक डावर हे डान्स इन्स्टिट्यूट आहे मुंबईमध्ये, अँड जे आपण फिल्मफेअरमध्ये आयफामध्ये जे मागे डान्सर्स बघतो, तर त्यामध्ये ते सगळे डान्सर्स असतात. सुशांत सिंग राजपूत, शाहिद कपूर, हे सगळे श्यामक डावर म्हणचे डान्सर्स होते, आणि लेटर ऑन दे बिकेम हिरो, अँड दॅट वॉज माय ड्रीम. म्हणजे मी 12 वर्षाचा होतो तेव्हा, अँड मी मुंबई उन्हाच्या सुट्ट्यात गेलो आणि श्यामक डान्स इन्स्टिट्यूट जॉईन करण्यासाठी गेलो, आणि इव्हेंच्युअली इट्स अ लॉंग स्टोरी, इव्हेंच्युअली आय जॉईंड अन ऍक्टिंग इन्स्टिट्यूट, ऍक्टिंग इन्स्टिट्यूट जी ग्लॅमर किंगडम नावाचं एक ऍक्टिंग इन्स्टिट्यूट जॉईन केलं मी. तिथे मुकेश खन्ना, अमन वर्मा हे आम्हाला गेस्ट लेक्चर होते, सतीश कॉल सर ज्यांनी 500 जास्त पंजाबी फिल्म्स केल्यात हे आमचे प्रोफेसर होते, आतम प्रकाश सर जे गुजराती फिल्म्सचे खूप मोठे कलाकार आहेत ते होते, सुतेंदर सर ज्यांनी भरपूर पंजाबी हिंदी फिल्म्समध्ये त्यांनी असिस्ट केलं आहे, डिरेक्ट केलेलं आहे, ॲक्टिंग केलं आहे हे आम्हाला होते, मासूम शेख सर कोरिओग्राफीसाठी होते ज्यांनी सरोज खान मॅमला असिस्ट केलेलं आहे, सूर्यवंशी सर ज्यांनी आम्हाला ॲक्शन शिकवलं. सो ते एक ड्रीमच होतं जेव्हा मी 12-13 वर्षाचं होतो, तेव्हा मी ॲक्टिंग शिकतोय, मी डान्स शिकतोय, मी कराटे शिकतोय, मी म्हणजे ते होतं. कमिंग बॅक टू माय पर्सनल लाईफ, म्हणजे फॅमिलीचं वातावरण असं होतं की हे ॲक्टिंग काय, याने काय होत नाही, याने काय पोट भरणार आहे का तुम्ही, आणि हे करत बसलं तर अभ्यासाकडे लक्ष देणार नाही, शिक्षण करणार नाही तुम्ही, या गोष्टी होत्या त्यांच्या, आणि ते त्यांच्या जागी बरोबर आहेत मित्रांनो, कारण की शिक्षणला पहिले प्राधान्य दिलं पाहिजे. पण लहानपणी माझ्यासाठी ते होतं की हां मी ॲक्टिंग करतोय, मला का रोल करू द्या, मला करू द्या, तर माझ्या वडिलांनी तेव्हा सांगितलं की नाही, परंतु शिक्षण कम्प्लीट कर, त्यानंतर तुला जे काही करायचं कर. सो ग्रॅज्युएशन वॉज मस्ट, तर ग्रॅज्युएशन कशामध्ये करायचं, तर इंजिनिअरिंग मी निवडली, आणि इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगमध्ये माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे मुंबईमधूनच. तर मुंबईमध्ये या प्रकारे मी मुंबईला गेलो, सो 8:30 ते 4:30 कॉलेज असायचं, आणि मग 5:30 ते 10:30-11:30 माझा वेळ असायचा, जिथे मी थिएटर करायचो, जिथे मी पथनाट्य करायचो, जिथे मी एकांकिका करायचो, जिथे मी शॉर्ट फिल्म्स बनवायचो. मुखवटे ACJN या नावाचं एक माझं ग्रुप आहे, जे मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये फर्स्ट इयरमध्ये असताना आम्ही बनवलं, आम्ही काही मित्रांनी बनवलं, आणि आज ते कॉलेजमधलं एक छोट्या ग्रुपचं रूपांतर एका प्रोडक्शन हाऊसमध्ये झालेलं आहे. जर्नी खूप लांब होती, 2010 मुखवटे हे ग्रुप बनलं होतं, हार्डली आम्ही 5-6 जण होतो, आणि तसं करत करत आज मुखवटे शी जुडलेले
भरपूर मुलं आहेत, म्हणजे 300-500 मुलं जरी असतील जे मुखवटे याच्याशी जोडलेले आहेत. माझा ग्रुप आहे, आमचा ग्रुप आहे, ती एक परिवार आहे माझ्यासाठी. मी मुंबईत असताना ते माझं परिवार होतं आणि माझे आई वडील नांदेडला असे होते, तर त्यांच्यासाठी मुलगा इंजिनिअरिंग करतोय आणि ऍक्च्युली इंजिनिअरिंग सोबत हे पण करतोय. मी 500 जास्त प्रयोग केले आहेत पथनाट्याचे, मी 10-12 एकांकिका केल्यात आणि शॉर्ट फिल्म्स पण भरपूर केल्यात. कसं होतं की ऍक्टिंग करताना आम्ही ऍक्टिंग करताना म्हणजे असं वाटायचं की मी खूप चांगला ॲक्टर आहे, मला हे येते ते येते तसं नाही. पण जेव्हा मी थिएटर ग्रुप जॉईन केलं आणि आम्हाला शिकवायला जे आमचे सर यायचे ज्यांनी थिएटरमध्ये खूप काम केलेलं आहे, ज्यांनी सिरियल्समध्ये भरपूर काम केलं, ज्यांनी फिल्म्समध्ये काम केलं आहे, तेव्हा कळलं की तुम्हाला भाषेवर तुमचं प्रभुत्व पाहिजे, तुमची भाषा शुद्ध पाहिजे. आम्हाला मार पडायची. आता आपण आपल्याकडे आता मराठवाड्यामध्ये, आता मी नांदेडमधून येतो, मराठवाडा आपण म्हणतो की मधातून, कुठं होता आता मध्ये होतो, मधातून आलो. सो मधातून हा शब्दच नाही म्हणून मला मार पडायचा. काय मध काय असते, आतमधून आलो, आत होतो बाहेर आलो, असं या गोष्टी असायच्या. तर त्यामुळे भाषेवर प्रभुत्व असणं, स्टँडिंग पोझिशन कशी असते, प्रोफाईल कसे द्यायचे, पॉज कसा असायला पाहिजे, हे स्वतःवर काम केलं हे थिएटर करत असताना. म्हणून ॲक्टिंगचा पाया मजबूत झाला इथे असं मला वाटतंय. अजून मजबूत नाही, म्हणजे जितकं हे ॲक्टिंग डिरेक्शन एक असं आहे की जितकं तुम्ही शिकाल तितकं कमी आहे. पण जे आपल्या मनात, माझ्या मनात जे होतं मी खूप छान अभिनय वगैरे करतो फक्त असंच होतं तसं नाही. जेव्हा तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये येतात, जेव्हा तुम्ही लोकांच्या संपर्कात येतात, तेव्हा तुम्हाला कळतं की काय आहे बाबा, कसं कोण कसं वागतो, कोण कसं ऑब्झर्व करतो. ऑब्झर्व करता आलं पाहिजे एका ॲक्टरला. तुम्ही दुकानात गेलात, दुकानदार कसं ते म्हणजे ऑर्डर कसं घेतो, बाजूला कसं सांगतो, त्याच्या दुकानात काम करणारा मुलगा असतो जो सामान काढून देतोय, त्याला कसं सांगतो, तो सामान काढून देणारा काम करणारा त्याचा एक बॉडी लँग्वेज वेगळी असते, इथे जो ग्राहक उभा आहे त्याची बॉडी लँग्वेज वेगळी असते, तिथे कुणी म्हणजे बाजून रस्त्याच्या बाहेरून चालले, या बॉडी लँग्वेजला ऑब्झर्व करायचं एका कलाकारांनी, ते ऑब्झर्व केलं पाहिजे. म्हणून तुम्ही जिथे पण बसलेले आहात, तुम्ही जिथे पण उभे आहात, जस्ट ऑब्झर्व तुमच्या अवतीभोवती की हा कसं करतोय, ती कशी करते, ह्या गोष्टी असल्या पाहिजे कलाकाराला. सो तुम्ही तो जो कॅरेक्टर तुम्ही जो ऑब्झर्व करताय, तर त्यातल्या त्या कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचं बॉडी लँग्वेज, या गोष्टी तुम्हाला फार हेल्प होतील जेव्हा तुम्ही कोणताही ॲक्टिंग म्हणजे कोणताही कॅरेक्टर तुम्ही पोर्ट्रे करत असाल, तेव्हा या गोष्टी तुम्हाला फार इम्पॉर्टंट राहतील ऑब्झर्व करणे. सो फर्स्ट रूल फॉर ॲक्टिंग इज ऑब्झर्व. ऑब्झर्वेशन खूप महत्त्वाचं आहे, राईट. ओके, कमिंग बॅक टू माय जर्नी, मी अशा गोष्टी ऑब्झर्व करायचो. हे मी थिएटर करताना शिकलो की ऑब्झर्व कसं करायचं कॅरेक्टरला, कसं तुम्ही बॉडी लँग्वेज तुम्ही ऑब्झर्व करायची, आणि त्यानंतर भाषा. आपलं ना आपली भाषा आपल्या महाराष्ट्रातच बघा की विदर्भाची एक भाषा आहे, पश्चिम महाराष्ट्राची एक भाषा आहे, मराठवाड्यातली एक भाषा वेगळीच आहे, खानदेशी भाषा वेगळी आहे. सो या गोष्टी आहेत आणि भाषेचं इतकी व्हेरायटी असताना तर एका ॲक्टरला पण ना काय म्हणतात व्हर्सिटाईल असलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला काय राव कसं काय हे पण म्हणजे तो टोन एफर्टलेसली आला पाहिजे, काय नाही का कायले असे करून राहिला तू, असं पण आलं पाहिजे. म्हणजे ॲडॅप्ट करता आलं पाहिजे तुम्हाला. सो आपल्या मित्रांना ऑब्झर्व करा, आपल्या रिलेटिव्सला ऑब्झर्व करा. आय एम शुअर की तुमचे भरपूर रिलेटिव्स कोणी इथे असले विदर्भात असतील, कोणी पश्चिम महाराष्ट्रात असेल, कोण तुमचे मित्र कंपनी वगैरे असेल. सो या गोष्टी ऑब्झर्व करा. आपण टी व्ही पाहतो, टी व्हीमध्ये डेली सोप्स असतात, तर त्यामध्ये पण वेगवेगळे कॅरेक्टर्स असतात. सो त्या गोष्टी ऑब्झर्व करा आणि मोनोलॉग्स तयार करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी तसं करायचो, मोनोलॉग्स तयार करायचो. आणि महत्त्वाचं परत एकदा मोनोलॉग म्हणजे काय एकदा सांगतो मी. मोनोलॉग म्हणजे कोणताही फ्री कोणताही पॅरेग्राफ किंवा कोणताही डायलॉग जो मोठा ॲटलिस्ट अर्धा पान किंवा एक पानाचा असेल आणि ते तुम्ही एनॅक्ट करा. आरशासमोर एनॅक्ट करून पहा किंवा सेल्फी कॅमेरा घेऊन शूट करा आणि तो स्वतः पहा, बघा की ओके मी अजून चांगलं करू शकतो. वापस एकदा ट्राय करा, बनवा आणि यूट्यूब चॅनलवर टाकून द्या. सो एक तुम्हाला कॉन्फिडन्स पण असेल की मी ही गोष्ट ॲक्टिंग केली, जरी त्याच्यामध्ये चुका असतील ते इट्स ओके. तर तुम्ही हळूहळू शिकत जाणार, तुम्ही स्वतःला शिकवताय या गोष्टीमध्ये. सेल्फ इम्प्रूव्हमेंट एका ॲक्टरचं काम आहे म्हणजे, आणि ही नेवर एंडिंग गोष्ट आहे. म्हणजे आज रणवीर सिंग जरी असाल किंवा स्वप्नील जोशी जरी असतील, तर ही या गोष्टी स्वतःला ते अजून
त्यांचं बेंचमार्क ते क्रिएट करतायत, स्वतः असे कॅरेक्टर्स घेतात की वेगळं काहीतरी करेल मी पुढच्या वेळेस, तर सो आपण हे वेगळं काहीतरी करत राहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, थिएटर करत असताना माझं एक तुम्हाला हे सांगतो, एक्सपिरियन्स शेअर करतो. थिएटर करत असताना मी नवीन नवीन थिएटर करत होतो, आम्ही आमचा ग्रुप होता. सो मला आमचे जे डिरेक्टर होते त्यांनी मला एक छोटा रोल दिला होता, फक्त जास्त रोल मोठा रोल नव्हता, छोटा असा रोल होता. आणि मी विंगेत बसायचो, विंग एक, विंग दोन, विंग तीन, जे कोणी थिएटर करणारे मित्र असतील त्यांना माहीत आहे विंगेत काय असतं, विंगेत. सो त्या विंगेत बसायचो, पण मी ना प्रत्येक ऍक्टरचा डायलॉग मला पाठवतो आणि लीड जो करत होता जो मुलगा, तर मला वाटायचं मी त्याच्यापेक्षा चांगले करतो, पण हिम्मत कशी ते डायरेक्टर सर इतके कडक त्यांच्यासमोर काय म्हणून मी लीडचा रोल करतो. आणि नवीन नवीन मुलगा आलेला आणि जो कोणी लीड रोल करत होता तो सिनियर होता माझा, त्यांनी पहिले पण थिएटर केलं होतं, हे केलं होतं. बट ना विंगेत असताना मी नेहमी मला पाठ असायचे सगळ्यांचे डायलॉग्स, हिरोईनचे पण डायलॉग्स पाठ असायचे, विलनचे पण डायलॉग्स पाठ असायचे, हिरोचे पण डायलॉग्स पाठ असायचे. झालं असं की आमचा जो हिरो आहे त्याची होती एक्झाम आणि आम्हाला करायचं होतं परफॉर्म परवा. आता कसं करणार, लास्ट मिनिटवर एक आयदर पूर्ण प्ले कॅन्सल, आम्ही तर एंट्री फॉर्म भरली होती कॉम्पिटिशनसाठी, अँड हिरो म्हणतो की तो मुलगा म्हणतोय की नाही मला एक्झाम आहे, मला जाऊच लागेल, माझ्या घरचे मला अलाउ करत नाही आहे, सो मी येऊ शकणार नाही. तर सरांनी विचारलं की आता एका दोन दिवसात कोण तयार होणार आता बघूत, म्हणजे सर मी प्रयत्न करू का, अरे पण डायलॉग्स नाही मला थोडेफार आठवतात. आणि जेव्हा मला तो चान्स मिळाला मी धडाधड 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 सगळे डायलॉग्स घेऊन घेतले आणि सरांना माझ्याकडनं पॉलिशिंग करून घेतली. आणि मी जवळ 2-3 महिने आम्ही तो प्ले करत होतो आणि एक वेळ अशी आली, एक अशी सिच्युएशन झाली की एका छोटा म्हणजे फक्त माझं येऊन जायचं, विंगेतून निकडून जायचं, तिकडे जायचं, बस एवढंच माझं काम होतं, तर मी लीड रोल करायला लागलो. कारण की सिच्युएशन अशी होती की हिरो नव्हता आणि हिरोचे डायलॉग्स मला पाठ होते आणि मी ते चोख करण्याचा प्रयत्न केला. सरांना माझं डेडिकेशन आवडलं आणि सिच्युएशन अशी, युनिव्हर्स दॅट्स द थिंग, तुम्ही प्रयत्न करत राहा, युनिव्हर्स त्याचं काम करू द्या. सो जरी तुम्हाला मोठा रोल नसेल हरकत नाही, वाट बघा, वाट बघा, एक वेळ अशी येईल, एक वेळ अशी येईल जो तुम्हाला तयार राहायचं, बस. सो दॅट वॉज माय एक्सपिरियन्स आय शेअर्ड विथ यू. हे कामाला येईल तुमच्या, जर तुम्ही पेशंटली वाट बघत असणार तर नक्कीच एक दिवस असा येईल की कोणी तुम्हाला थांबू शकणार नाही, बस तुम्ही कमी पडू नका. ठीक आहे, या गोष्टी होत्या ऍक्टिंगशी रिगार्डिंग. डिरेक्शन, डिरेक्शन कुठून आले, म्हणजे डिरेक्शनमध्ये माझी रुची कशी झाली. झालं असं की आम्ही जो प्ले करायचो, आम्ही जो थिएटर थिएटरमध्ये आम्ही कॉलेज थ्रू जो रिप्रेझेंट करायचो कॉम्पिटिशनमध्ये, एकांकिका पथनाट्य करायचो, आमच्याकडे फीस देण्यासाठी पैसे नव्हते, म्हणजे कॉलेज आमच्याकडे फंड्स देत नव्हते. सो आणि फीस द्यावं लागायची, तर कसं करायचं आता. तर माझ्या फ्रेंड्सने सांगितलं आमच्या ग्रुपने, तू प्रयत्न कर, तू डिरेक्ट कर. आणि मला डिरेक्शनचं अजिबात नॉलेज वगैरे नव्हतं, बट आय थॉट की वाय नॉट, लेट्स गिव इट अ ट्राय. तर प्रयत्न म्हणून मी हे केलं. त्यानंतर मला हे या गोष्टी कळल्या की मला लोकांना एकत्र घेऊन चालता येतं, माझ्याकडे पेशन्स आहे, कोणाकडे हे काम करून घेण्याची शैली आहे. सो या डिरेक्शनच्या या गोष्टी असतात, या गोष्टी हळूहळू शिकत आहे आणि शिकत आलो आणि शिकत आहे अजून पुढे. सो डिरेक्शन सुरू झालं, मग मी एकांकिका डिरेक्ट करायला सुरुवात केली, एक पथनाट्य डिरेक्ट करायला सुरुवात केलं. आणि एक वेळ अशी आली की आता झालं की भरपूर आपण थिएटर वगैरे केलं, INT ला गेलो आम्ही, इंटरनॅशनल थिएटर, आणि भरपूर सारे एकांकिका कॉम्पिटिशन्स, पथनाट्य कॉम्पिटिशन्स आम्ही परफॉर्म केले. आणि त्यानंतर असं झालं की चला प्रयत्न करूया आपण शॉर्ट फिल्म वगैरे काहीतरी बनवून बघूया, कॅमेराने शूट करून हे करायचं. आणि परत एकदा अजिबात मला नॉलेज नाही की शूट कसं करायचं, एडिट करायचं, करायचं कसं करायचं, काहीच कल्पना नाही. पण एक असंच होतं की बनवायचं आहे, करायचं आहे. सो तुम्ही ना जास्त शिकण्याच्या नादा, म्हणजे शिकायचं, शिकणं हे प्रोसेस आहे जी कधी थांबणार नाही. म्हणजे आज जितकेही मोठे डिरेक्टर आहेत ते पण हळूहळू आपल्या एक्सपिरियन्सनी शिकतच आहेत, आपण तर त्यांच्यासमोर काहीच नाही आहे. तर शिकणं हे जे आहे तिथे संपत नाही आहे, तुम्ही करायला सुरुवात करा, हळूहळू सगळ्या गोष्टी पार पडतील, हे माझं सजेशन आहे तुम्हाला. तसंच काहीच कल्पना नाही कसं शूट करायचं, एडिट कसं करायचं काहीच माहीत नाही. पण मी, माझी टीम, आम्ही रेडी होतो, आम्ही चान्स घ्यायला, आम्ही रिस्क घ्यायला तयार होतो. सो मी एक DSLR माझ्या मम्मीने मला गिफ्ट केला, DSLR घेतला मी.
आणि तिथून माझा एक मित्र होता ज्याला फोटोग्राफीमध्ये फार इंटरेस्ट होता. मी त्याला ते कॅमेरा दिला, हे आजपासून तुझा कॅमेरा, तू शूट कर. सो त्यांनी मग तेवढंच मन लावून त्यांनी शूट केलं. आणि या गोष्टी मग हे असतात ना, जुगाड जुगाड असतं ना जुगाड, तर म्हणजे तुमच्याकडे जुगाड करण्याची जर टॅलेंट असेल तर पैशांची गरज पडत नाही तुम्हाला जुगाड करण्या. तुमच्याकडे मोठा कॅमेरा तुम्ही रेंटमध्ये नाही आणू शकता, तर वाय डोंट यू शूट ऑन फोन, फोनवर शूट करा. आजकाल सगळ्यांचे फोन्स खूप चांगले झाले. मी आता बघतोय की फोन मूवीज पण येत आहेत. ब्लॅक स्वॅन म्हणून एक खूप छान हॉलिवूडची मूवी आहे, त्यामध्ये आयफोन 5 न एक काही एक क्लिप शूट केले आहेत आणि ऑस्कर जिंकलेली मूवी आहे. सो फोन पण एक असा आहे, तुमच्याकडे रिझन असू नये की माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे कॅमेरा नाही, माझ्याकडे हे नाही आहे. सो जस्ट डू इट, आणि ते प्रोसेसमध्ये होत असताना की तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील. तर आम्ही तसंच कॅमेरा घेतला, शूट केलं, एडिटसाठी एका मित्राकडे गेलो, एडिट त्याच्याकडनं करून घेतलं. मग यूट्यूब चॅनल उघडलं, मुखवटे ACJN, जो थिएटर ग्रुप होता त्याचं रूपांतर आता मुखवटेमध्ये झालं, मुखवटे यूट्यूब चॅनलमध्ये झालं. ACJN फुल फॉर्म आहे मित्रांनो, मुखवटे आमच्या चेहऱ्यावर जाऊ नका, ACJN आमच्या चेहऱ्यावर जाऊ नका. सो इंटरेस्टिंग आहे. तर हा आमचा ग्रुपचं नाव ठरलं आणि यूट्यूबचं नाव ठरलं आणि या थ्रूच आम्ही सगळे टाकत आलो व्हिडिओज. बरेच जणांनी सांगितलं की हे नाव ठेवू नको यार, थोडा इंग्लिश में नाम रखो, कैसा ये सिर्फ मराठी लगता है फिर. माझ्या यूट्यूब चॅनलवर हिंदी पण कॉन्टेंट आहे, म्युझिक व्हिडिओ आहे, शॉर्ट फिल्म्स आहेत आणि मराठी पण आहेत. बट असं आम्ही रिस्ट्रिक्ट नाही केलं की हिंदीच मराठी. आणि मुखवटे आता इतकं छान नाव आहे अभिरुची, या यूट्यूब चॅनलचं पण नाव अभिरुची आहे. बट त्याचऐवजी त्यांनी फक्त जर सॅने डबी असं काहीतरी नाव ठेवलं असतं की फक्त ACG असं काहीतरी नाव ठेवलं असतं, तर म्हणजे कसं नाव इम्पॉर्टंट नसते, त्या नावाला ब्रँड कसं तुम्ही करता हे महत्वाचं असते. सो जे नाव तुम्हाला इथे लागतं ते नाव ठेवायचं आणि यूट्यूब चॅनल सुरू करायचं आपला. सो असं यूट्यूब चॅनल सुरू केलं. आम्ही सर्वात पहिले आम्ही व्हिडिओ बनवला होता गुमरा म्हणून एक VTV चॅनल V वर एक सिरियल यायचं, करण कुंद्रा त्याचा अँकर होता, होस्ट होता. सो आम्ही बनवला त्याचा स्पूफ, बनवला स्पूफ पॅरडी म्हणजे त्याचं कॉमिक व्हर्जन बमरा. ही माझं पहिली शॉर्ट फिल्म होती, स्टार्ट ऑफ इन नॉनसेन्स असं एक नाव होतं ते बमरा. आणि फॉर कॉमेडी त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि बघता बघता म्हणजे पहिले 1,000-2,000 व्ह्यूज, 3,000 व्ह्यूज आणि त्यावेळेस पहिल्या व्हिडिओला 20-25,000 व्ह्यूज आले. सो आम्हाला वाटलं की वाव यार, आपल्याला इथे यार लोक ऑब्झर्व करतात, लोक आपल्याला नोटीस करतायत, टॅलेंट तर आहे आपल्याला, तो कॉन्फिडन्स आला. आणि त्यानंतर दुसऱ्या गोष्टी एकाला एक, मग शॉर्ट फिल्म्स, मग कॉम्पिटिशन्स, मग या प्रोसेसमध्ये मला भरपूर लोक मिळालेत, भरपूर चांगले व्यक्तीशी माझा संपर्क आला. मग मी शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशन्समध्ये पार्टिसिपेट करायला सुरुवात केली, ॲज अन ॲक्टर, ॲज अ डिरेक्टर. ॲज अन ॲक्टर मी मला भरपूर नॉमिनेशन्स आहेत, काय म्हणतात ओरिओ फिल्म फेस्टिवल जो इटली फिल्म फेस्टिवलचा आहे तिथे मला नॉमिनेशन आहे, लंडन फिल्म फेस्टिवलमध्ये नॉमिनेशन आहे, न्यूयॉर्क फिल्म फेस्टिवलमध्ये, टेक्सास फिल्म फेस्टिवलमध्ये मला नॉमिनेशन आहे. म्हणजे माझ्या शॉर्ट फिल्म्सला नॉमिनेशन आहे, बेस्ट डिरेक्शन अवॉर्ड, बेस्ट ॲक्टर अवॉर्ड, या सगळ्या गोष्टी जवळपास मला 19 नॉमिनेशन्स आहेत आणि जवळपास 10-12 अवॉर्ड्स आहेत. सो ही एक जर्नी आहे मित्रांनो, म्हणजे फक्त महाराष्ट्रात किंवा फक्त मराठीमध्येच नाही तर हिंदी इंग्लिश या पण शॉर्ट फिल्म्स करत एक वेगळं, मग लोकांपर्यंत एक झालं की हा हा करतो म्हणून, हा याला ॲक्टिंग येते, हा याला डिरेक्शन येते, तर या गोष्टी ऑब्झर्व करण्यात आले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कसं, बऱ्याच जणांना असं वाटतं की हे सगळं प्रोसेसमध्ये चालू असताना तुम्ही शिक्षणाला कसं हँडल करता, बरं शिक्षण झालं असेल तर तुम्ही फायनान्शियली तुम्ही कसं हँडल करता, या गोष्टीचा आन्सर नसतो, या गोष्टीचा फॉर्म्युला नाही आहे माझ्याकडे, कुणाकडेच नसेल. या गोष्टी फक्त पॅशनच होऊ शकतात, तुमच्याकडे वेडेपणाच असू शकतो. तुम्ही जर वेडे आहात तरच तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकतात, मग सगळ्याच गोष्टी तुम्ही मॅनेज करू शकता, शिक्षण पण आणि काम पण. मी इंजिनिअरिंग करत असताना म्हणजे माझी इंजिनिअरिंग डिग्री पण कम्प्लीट केली मी आणि त्यानंतर ॲड फिल्म्स करणे किंवा कॉन्टेंट रायटर बनणे, ॲसिस्ट करणे डिरेक्शनमध्ये, इथून मग मॉनिटरी पैसे हे करायचे आणि जे पैसे त्यातून कमवले ते स्वतः प्रोड्यूस केलेल्या यूट्यूब व्हिडिओजमध्ये टाकायचे, सगळे मित्र कॉन्ट्री पण करायचे कधी कधी, स्वतः पण आपण करायचं, या गोष्टी होत आल्या.
या प्रोसेसमध्ये मग मी एक हिंदी फिल्म होती त्याला असिस्ट केलं, त्यानंतर मराठी चित्रपट साठी मी सचिनजी पिळगावकर सर हे महागुरु जे आहेत आपल्या सर्वांचे, मी त्यांच्या सान्निध्यात होतो, त्यांच्या सावलीखाली मला भरपूर काही शिकायला मिळालं, त्यांच्यासोबत मी जवळपास एक वर्ष होतो अशी ही आशिकी या प्रोजेक्टची रिगार्डिंग मी त्यांच्याशी ॲसोसिएट होतो. आणि या ॲसोसिएशनमध्ये एवढ्या मोठ्या महाव्यक्तीचा एवढ्या मोठ्या लिजेंडचा माझ्या पाठीवर हात होता, डोक्यावर हात होता, म्हणून भरपूर काही शिकायला मिळालं मला इंडस्ट्री मधल्या इन अँड आउट गोष्टी, क्रिएटिव्हिटी, पॅशन कसं असते. आज त्यांचं वय जवळपास 60+ आहे आणि त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये 55+ इयर्स त्यांना झालेले आहेत. अशा व्यक्तीसोबत राहून भरपूर काही शिकायला मिळालं. मित्रांनो, या गोष्टी मी का सांगत आहे माहिती आहे, माझं फॅमिली बॅकग्राऊंड नाही आहे फिल्म इंडस्ट्री थ्रू. माझ्या कोणत्याही फॅमिलीमध्ये म्हणजे फॅमिलीमध्ये कोणीही फिल्म इंडस्ट्रीशी रिगार्डिंग नाही आहे, ना की मला कोणी फायनान्शियली सपोर्ट केलं की फिल्म इंडस्ट्रीमध्ये तुला तुला पैसा लावतो तू फिल्म कर, ना की मला कोणी कॉन्टॅक्ट थ्रू मला तिथे जुगाड लावून मला कोणी काम देण्याचं हे झालं, हे या गोष्टी नाही झाल्यात माझ्यासोबत. बट आय हॅव क्रिएटेड माय जर्नी. सो तुम्ही जो व्हिडिओ बघताय, आपल्या घरी बसून, आपल्या गावी बसून, आपल्या शहरात बसून, आपल्या क्लासरूममध्ये बसून, बेडरूममध्ये बसून, डायनिंग टेबलवर बसून जर व्हिडिओ बघत असाल तुम्ही, तर तुम्हीही ती जर्नी करू शकता. बस ट्रस्ट करा तुम्ही स्वतःवर. जर तुम्ही स्वतःवर ट्रस्ट करत आलात तर काहीच अवघड नाही. म्हणजे माझ्यासाठी सचिनजींना बघणं फेस टू फेस एक स्वप्न होतं, पण त्यांच्यासोबत काम करणं हे एक ड्रीम कम ट्रू होतं. यानंतर मित्रांनो, मग असं झालं, तो प्रोजेक्ट झाला. त्या प्रोजेक्टनंतर मी डिसाईड केलं की स्वतः काहीतरी यूट्यूब चॅनल, बरेच दिवस झाले माझं मुखोटे यूट्यूब चॅनल ॲक्टिव्ह नाही आहे, सो ॲक्टिव्ह करूयात, आपला ग्रुप बनवूयात आणि काहीतरी कॉन्टेंट क्रिएट करूयात. मग अजून आम्ही व्हिडिओज बनवायला सुरुवात केली. तास न तास काम करायचो, म्हणजे एका व्हिडिओ म्हणजे एक व्हिडिओ एक आठवड्यात एक व्हिडिओ गेलाच पाहिजे, एका आठवड्यात एक व्हिडिओ गेलाच पाहिजे, असं करत 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 आम्ही कंटिन्यू काम करायचो. या दरम्यान आम्ही IIT खडगपूरला पण एका नॅशनल लेवल स्ट्रीट प्ले कॉम्पिटिशनसाठी मी डिरेक्ट करायला गेलो होतो माझ्या टीमला घेऊन, तर तिथे एक वेगळी मजा होती. म्हणजे तुम्ही मग आम्हाला कॉलेजनी स्पॉन्सर केलं होतं, माझं पास मी कॉलेजमधून पासआउट झालो पण आम्हाला कॉलेजनी स्पॉन्सर केलं, आम्हाला पाठवलं तिथे, तर आम्ही तिथे गेलो. तर तिथे डिसाईड केलं की आपण आता ॲक्टिव्ह राहूयात, आपण आता यूट्यूब चॅनलवर ॲक्टिव्ह राहूयात. आणि असं करत करत मग भरपूर व्हिडिओज मी छोटे छोटे व्हिडिओज आम्ही बनवत होतो. आमची टीम होती कम्प्लीट, डिरेक्शन टीम होती, प्रोडक्शन टीम होती, कॉस्ट्युम टीम होती, एडिटिंग टीम होती, सगळंच होतं. कधी कधी असं असायचं की आम्हाला सगळ्या टीम म्हणजे असं नाही की ते काम ते करायचे, मग मला पण कधी कॉस्ट्युम टीममध्ये राहावं लागायचं, मला पण प्रोडक्शन टीममध्ये राहावं लागायचं, मी स्वतःच एडिट टेबलवर एडिटिंग करायचं, मग ती एडिटिंग टीम पण मिस होतो. पण ॲट द सेम टाईम माझ्यासोबत कोणातरी एक शिकवायचं की तो तयार होतोय, माझ्यासोबत दुसरं कोणातरी शिकवायचं की तो तयार होतोय, कारण की मी पण कोणाकडून शिकलोय. तर हेच असतं, आर्ट एक अशी वस्तू आहे जेवढं तुम्ही देता, जेवढं तुम्ही शेअर करता तितकं तुम्ही स्वतः ग्रॅस्प करता. जेव्हा तुम्ही हे व्हिडिओ बघताय, तुम्ही लोकांपर्यंत शेअर करताय ह्या गोष्टी, तुम्ही स्वतः स्वतःच्या एक्सपिरियन्समधून, तुमच्या एक्सपिरियन्समधून किंवा तुमच्या स्टोरीमधून मी काहीतरी शिकेल आणि ते मी माझ्या जर्नीमध्ये ॲड करू शकतो, ते माझ्या कामामध्ये मी ॲड करू शकतो. हे असं हे गिव्ह अँड टेक आहे आपल्यासाठी. सो कमिंग बॅक टू टॉपिक, मग एक व्हिडिओ बनवला माइंड थ्रू टाईम, ज्यामध्ये तीन मुली बसलेल्या आहेत कारमध्ये, अँड खूप सुंदर अभिनेत्री नम्रता गायकवाड, स्नेहा चव्हाण आणि चारू देसाले. सो या तिघींशी मी हे संवाद साधला, यांना ॲग्री केलं, त्या पण त्यांना पण इंटरेस्टिंग वाटलं फार कॉन्सेप्ट. मग आमचे जे DOP होते दशरथ दादा, त्यांना पण हे केलं की त्यांना रिक्वेस्ट केली की तुमच्याकडे 5D कॅमेरा आहे, माझ्याकडे बजेट जास्त नाही आहे माझ्याकडे, पण मी तुम्हाला तुम्ही या, तुम्ही मला हेल्प करा. सो सगळ्यांनी एक म्हणजे एका आर्टसाठी पैसा लागत नाही, ते सांगतो, पैसा लागत नाही तुम्हाला जेव्हा हे करायचं असते, जेव्हा खरं मनातून काम करायचं असते. हां, भरपूर या गोष्टीमध्ये तुम्हाला कॉस्ट्युम अरेंज करायचं तुम्हाला पैसा लागतो, तुम्हाला एडिटिंगसाठी सेटअप पाहिजे तुम्हाला पैसा लागतो, तुम्हाला मेकअप पाहिजे तुम्हाला पैसा लागतो, तुम्हाला हेअरसाठी पैसा लागतो, तुम्हाला खाऊ म्हणजे तुमच्याकडे क्रू आहे, 25-30 जणांचा क्रू आहे, तुम्हाला सर्वांना खायचं पे करायचं, तुम्हाला पैसा लागतो. बट जिथे खूप जास्त पैसा लागतो तिथे थोडंफार पैसा लागलं चालतं, म्हणजे जुगाड आणि पॅशन आणि ट्रस्ट एकमेकांमध्ये, त्यांना ट्रस्ट होतं माझ्या कॉन्सेप्टवर, मला ट्रस्ट होतं त्यांच्या टॅलेंटवर, आणि या ट्रस्टच्या गिव्ह अँड टेकमध्ये एक
खूप अमेझिंग व्हिडिओ बनला ज्याचं नाव आहे माइंड थ्रू टाइम आणि जो व्हायरल गेला म्हणजे महाराष्ट्रामध्ये इतकं सारं प्रेम मिळालं त्या व्हिडिओला इतकं सारं प्रेम मिळालं की म्हणजे मी सांगू शकत नाही. मी आम्ही इंटरव्ह्यू देत होतो म्हणजे आय बी एन लोकमत झी 24 तास साम टी व्ही असे TV9 भरपूर म्हणजे न्यूज चॅनल्सला आम्ही इंटरव्ह्यू दिला की फार व्हायरल गेला तुम्हाला कसं वाटतं कसं होती जर्नी आणि या दरम्यान त्या माझ्या व्हिडिओवर कॉपीराइट स्ट्राईक आला आणि व्हिडिओ युट्यूबवरून गेला. सो हे डाऊनफॉल म्हणजे इथे मी इंटरव्ह्यू देतोय की थँक्यू सो मच सबस्क्राईब टू माय युट्यूब चॅनल थँक्यू आणि इथे व्हिडिओज नाही युट्यूबवरती डाऊनफॉल. बट एक खूप ती पण एक मोठी कहाणी आहे की डाऊनफॉल पण फार महत्त्वाचं होतं. जर तो डाऊनफॉल आला नसता तो युट्यूबवर मला स्ट्राईक आली नसती तर नंतर मी जो व्हिडिओ डिरेक्ट केला माइंड थ्रू टाईम नंतर मी डिरेक्ट केला अकापेला. तुम्ही सर्च करा युट्यूबवरती मराठी सेलिब्रिटी अकापेला. तर अकापेला एक फॉर्म आहे म्युझिकचं जिथे कोणतंही वाद्य न वापरता म्युझिक क्रिएट केलं जाते बॉडी हम्पिंगनी किंवा असं बॉडी लँग्वेज आवाजांनी क्रिएट केला जातो म्युझिक अँड आम्ही तो क्रिएट केलं म्युझिक अँड तो पण व्हायरल गेला. म्हणजे माननीय श्री अमय खोपकर साहेब त्यांना माझ्या टॅलेंटमध्ये माझ्या कॉन्सर्टमध्ये त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि इतक्या मोठ्या स्केलवर तो व्हिडिओ बनवला त्या व्हिडिओमध्ये सुरू निगम सचिन पिळगावकर महेश मांजरेकर सर हरिहरन सर महेश अजून कोण इतके सारे ॲक्टर्स होते म्हणजे भरत जाधव सर मकर नसपुरे सर शंकर महादेव सरांनी गायलं आणि इतके प्रचंड मोठे मोठे कलाकार विक्रम गोखले सर अवधूत गुप्ते दादा आणि संजय जाधव सर स्वप्नील जोशी मानसी नाईक इतके मोठे ॲक्टर्स ज्यांना एका सोबत काम करण्याची इच्छा होती तर अशा 66 कलाकारांना मी डिरेक्ट केलं. एवढ्या मोठ्या स्केलवर तो व्हिडिओ बनला मिलियन व्ह्यूज आहेत आज त्या व्हिडिओने एक हिस्ट्री क्रिएट केली आहे. असा व्हिडिओ कधी झाला नव्हता आणि खूप अवघड आहे पुढे पण होणे पण मला फार अभिमान वाटतो की आज मी जेव्हा तो व्हिडिओ बघतो की तो व्हिडिओ मी बनवला मला स्वतःला विश्वास बसत नाही की तो व्हिडिओ मी माझ्या टीमनी बनवला आहे. तर या गोष्टी असतात. जर्नी सोपी नाही आहे अवघड आहे बट या थ्रू तुम्हाला कळत असेल की डाऊनफॉल पण इम्पॉर्टंट आहे. डाऊनफॉल आला नसता तर मला अमेझिनचा संपर्क आला नसता अमेझिन खोपकर सरांचा संपर्क आला नसता तर त्यांच्यासोबत संपर्क आला म्हणून हा व्हिडिओ बनता. सो व्हॉट एव्हर हॅपन्स हॅपन्स फॉर गुड. मित्रांनो एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचे 3 स्टेज आहेत तुम्हाला फास्टमध्ये सांगतो भरपूर वेळ झाला आहे. तर सर्वात इम्पॉर्टंट स्टेज आहे प्री प्रोडक्शन. प्री प्रोडक्शन असतं कोणतीही फिल्म बनवायची आहे सिरियल बनवायची आहे शॉर्ट फिल्म बनवायची आहे गाणं बनवायचं आहे प्री प्रोडक्शन असतं जिथे रायटर्सचं काम आहे जिथे कॉन्टेंट क्रिएटरचं काम आहे जिथे डिरेक्टरचं काम आहे जिथे प्रोडक्शनवाल्यांचं काम आहे जिथे या गोष्टींमध्ये भरपूर काम आहे. तुम्हाला डिझाईन करायचं आहे की व्हिडिओ कसा बनेल ऑन पेपर तुमच्याकडे रेडी असलं पाहिजे बजेट तुमचा रेडी असला पाहिजे कोणते लोकेशन्स असले पाहिजे रेडी असलं पाहिजे किती खर्च येईल ते रेडी असलं पाहिजे प्री प्रोडक्शन. सो प्री प्रोडक्शनमध्ये ह्या लोकांचं काम आहे. फिल्म बनवायची असेल रायटर डायलॉग रायटर स्क्रीन रायटर स्टोरी रायटर नंतर डिरेक्टर ॲक्टर्स वर्कशॉप्स नंतर आर्ट डिरेक्टर नंतर लोकेशन हंटिंगसाठी प्रोडक्शन गाय देन लाईन प्रोड्युसर देन एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर्स ह्या रोल्स आहेत. तर इतकं सारे आपल्याकडे ऑप्शन्स आहेत काहीतरी करण्यासाठी फक्त ॲक्टिंग डिरेक्शन एवढं सिंगिंग एवढंच नाही आहे या गोष्टी आहेत. तुम्ही ह्या पण गोष्टी ट्राय करू शकता बनण्याचा प्रयत्न करायचं या गोष्टीवर काम करताना. कास्टिंग डिरेक्टर म्हणजे या रोलमध्ये कोण चांगला फिट होतो कास्टिंग डिरेक्टर निवडतो त्यासाठी त्याला नॉलेज असलं पाहिजे त्याला कॅरेक्टरचं नॉलेज असलं पाहिजे त्याला ॲक्टर्सचं नॉलेज ॲक्टिंगचं नॉलेज असलं पाहिजे ॲक्टर्सकडनं कसं काय हवं आहे ते कास्टिंग डिरेक्टर त्याच्याकडनं काढून घेतो आणि तो शॉर्ट लिस्ट करून डिरेक्टरला पाठवतो डिरेक्टर करतो नंतर शेवटी ते होऊन ते प्रोड्युसरकडे जातात आणि प्रोड्युसर फायनल करतो. या गोष्टी आहेत डिरेक्टर अँड प्रोड्युसर फायनल करतात फायनल कॉल डिरेक्टर्स असला पाहिजे. सो या गोष्टी आहेत. देन प्रोडक्शन प्रोडक्शनमध्ये तुमचं काय काम आहे कोणते कोणते रोल्स आहेत प्रोडक्शनमध्ये आहेत भरपूर रोल्स आहेत. प्रोडक्शन गाय लाईन प्रोड्युसर एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर्स जे सगळ्या गोष्टी लाईन अप आहे झाले की नाही बघतात शूट कॅमेरा DOP ADs असिस्टंट डिरेक्टर्स देन
साउंड रेकॉर्डिंग या गोष्टी, लाईटमॅन, त्यान प्रोडक्शन गाय, त्यान कॅन्ट म्हणजे कॅफेटेरिया वगैरे चालण्यासाठी ते खाण्यापिण्याचं पुन्हा मॅनेज करणारे, आर्ट डिरेक्टर, या गोष्टी, या पण भरपूर तुमच्याकडे चान्सेस आहेत. तुम्ही याच्यामध्ये पण प्रयत्न करू शकता. काही पण म्हणजे तुम्ही आर्ट डिरेक्शन, तुमचं आर्ट खूप छान आहे तर तुम्ही, तुमच्याकडे खाली मैदान आहे, तुम्हाला त्याला फुटबॉलचं ग्राउंड बनवायचं आहे, बनवा. तुम्ही आर्ट डिरेक्शनमध्ये कसं करणार, तुम्हाला गोल पोस्ट लावणार, तुम्ही फ्लॅग इथं लावणार, एक फ्लॅग तिथे लावणार, त्याला हे करणार, तुम्हाला ते खाली ग्राउंड आहे, तुम्हाला त्याच्यावर कॉलेज बनवायचं आहे, कॉलेजचं एक पार्ट बनवायचं आहे. मग तुम्ही तसं काय करणार की कॉलेजचे स्टुडंट बाजूला चाललेत, थोडंफार कॉलेजचे होर्डिंग्स लावलेले आहेत किंवा एक पोस्टर लावलेलं आहे, अशा गोष्टी, म्हणजे या गोष्टी आहेत. तुम्हाला फक्त क्रिएटिव्हिटी असली पाहिजे. तुमचा सर्वात मोठा हत्यार एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये क्रिएटिव्हिटी आणि जुगाड, हेच आहे. ठीक आहे. आणि नंतर पोस्ट प्रोडक्शन, पोस्ट प्रोडक्शनमध्ये काय काम आहे, एडिटिंग सेटअप, लाईन एडिटिंग सेटअप झाल्यानंतर व्ही एफ एक्स असेल तर, देन म्युझिकचं झालं, पुन्हा त्यानंतर डबिंगचं झालं, या सगळ्या गोष्टी आहेत पोस्ट प्रोडक्शनमध्ये. नंतर मार्केटिंग पण आलं. आज ज्या जितके पैसे लागतात एक फिल्म बनवण्यासाठी, तितकेच पैसे लोक मार्केटिंगमध्ये किंवा पब्लिसिटीसाठी खर्च करतात मित्रांनो. सो हे पण एक खूप मोठं प्लॅटफॉर्म आहे काम करण्यासाठी, मार्केटिंग पोस्ट प्रोडक्शनमध्ये, पब्लिसिटीसाठी होर्डिंग्स लागलेले असतात, टेलिव्हिजनवर ॲड्स असतात, या सगळ्या गोष्टी आहेत. सो हे पण एक खूप मोठं स्टेज आहे, खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी. सो मी तुम्हाला सांगितलं की या गोष्टी आहेत. आता सध्या कोरोनाचा पिरियड आहे, एंटरटेनमेंट इंडस्ट्री, फक्त एंटरटेनमेंट इंडस्ट्रीज नाही तर सगळ्याच इंडस्ट्रीज सफर करत आहेत कोरोनामुळे. लोकांचे काम थांबलेले आहेत, जे डेली वेजेसवर काम करत होते, ज्यांचं म्हणजे ज्यांचं पोट रोज काम करून चालायचं, आज त्यांचे हलाकीचे दिवस आहेत. आणि यापुढे पण लगेच कोरोना जर याच्यावर उपचार निघाला तर चांगला आहे, नाही तर खूप सफर होणार आहे समोर एंटरटेनमेंट इंडस्ट्री. फॉर्च्युनेटली आपल्याकडे ओ टी टी प्लॅटफॉर्मला खूप चांगला वाव मिळत आहे सध्या. ओ टी टी प्लॅटफॉर्म म्हणजे हॉटस्टार, नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम, यूट्यूब, वूट, या गोष्टी आहेत, म्हणजे ऑनलाईन जे तुम्ही बघू शकता त्याला ओ टी टी प्लॅटफॉर्म म्हणतात. तर आज या प्लॅटफॉर्मवर खूप चांगला वाव मिळतोय कलाकारांना, काम होत आहेत. थिएटर जरी उघडे नसतील तुम्ही घरी बसून बघू शकता, तर इथे पण तुम्ही प्रयत्न करू शकता ओ टी टी प्लॅटफॉर्मसाठी. सो सर्वात महत्वाचं आहे की नेवर गिव अप. बरेच जण म्हणतात की आता तुम्ही व्हिडिओज बनवणार, हे करणार, याने काय पैसे कमवतो का रे तू, याच्याने काय होतात काय तुला. ठीक आहे, सगळेजण म्हणजे सगळेजण हेच विचारणार किती कमवतो, काय करतो, कसं होते होते, असलं पण पाहिजे. सर्वात जेव्हा तुम्ही कलाकार आहात तर सर्वात मोठं तुमचं प्राधान्य असलं पाहिजे चांगलं काम करण्याचं, आणि नंतर पैसा. फ्रीमध्ये करा काम म्हणत नाही मी, पण पैशांसाठी जर फक्त तुम्ही काम करत राहिलात तर तुम्ही तुमचं ड्रीम अचीव्ह करू शकणार नाहीत, हे माझं मत आहे. पण जर तुम्ही ड्रीमच्या मागे पळालात तर पैसाही तुम्ही कमवालच, यात काही वाद नाही. सो डोंट गिव अप. लाईफ इज नॉट इझी, लाईफ फार अनप्रेडिक्टेबल आहे, एंटरटेनमेंट इंडस्ट्री पण फार अनप्रेडिक्टेबल आहे. तुम्हाला शिकत राहावं लागेल, तुम्हाला नेहमी सतर्क राहावं लागेल, कधी तुमच्याकडे काय ऑपॉर्च्युनिटी येईल याच्यासाठी तुम्हाला नेहमी प्रयत्न करावा लागेल. आणि जेव्हा ती ऑपॉर्च्युनिटी येईल तेव्हा तुम्ही माघार घ्यायची नाही, तुम्ही बस ती ऑपॉर्च्युनिटी ग्रॅप करा. तुम्हाला येत जरी नसेल, मी शिकतो म्हणा आणि ते ग्रॅप करून समोर जा. ऑल द बेस्ट. आणि अभिरुची या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी खूप कमी वेळामध्ये भरपूर काही सांगण्याचा प्रयत्न करत होतो, तर काही गोष्टी रँडमली आणल्यात, पण फार महत्त्वाच्या होत्या, माझ्या एक्सपिरियन्स थ्रू मी सांगितल्या तुम्हाला. ऑल द बेस्ट तुमच्यासाठी. अभिरुची यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब केलं की नाही मी आठवण करून देतो तुम्हाला. आत्ता केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन असेल त्याला क्लिक करा, म्हणजे ते नोटिफिकेशन्स ऑन होतील. जेव्हाही नवीन चांगला यूट्यूब वर व्हिडिओ ते टाकतील तर तुम्हाला कळेल, कारण की अभिरुची या यूट्यूब चॅनलवर खूप चांगले चांगले फिल्म्स पण आहेत. मित्रांनो, एक शेवटचं सांगतो, पहिले ना लँग्वेज नव्हती, पहिले तर जो आर्ट होता ना तो फार वास्ट होता, म्हणजे
चार्ली चॅप्लिनचे व्हिडिओज तुम्ही बघितले असणार, सायलेंट मूवीज बघितले असणार. सो तेव्हा लँग्वेज नव्हती म्हणून बॅरियर नव्हता, ते आम्हाला आपल्याला आवडायचं. आज लँग्वेज आलं, मराठीमध्ये मी जे बोलतोय ते दुसऱ्यांना काही कळणार नाही, सबटायटल्स थ्रू कळते, बट ते बॅरियर आलं. एका आर्टला बॅरियर नसलं पाहिजे. तेलुगू फिल्म्स बघा, तमिळ फिल्म्स बघा, जॅपनीज फिल्म बघा, कोरियन फिल्म्स बघा, अँड रशियन फिल्म्स बघा, फ्रेंच मूवीज बघा, हॉलिवूडचे फिल्म्स बघा, ऑस्कर विनिंग फिल्म्स बघा. ह्याने तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळेल. इराणियन फिल्म्स बघा, खूप सुंदर फिल्म्स बनतात इराणियन फिल्म्स. माझे भरपूर आवडते फिल्म्स पण आहेत इराणियन फिल्म्स, तमिळ फिल्म्स पण माझे भरपूर आवडतात, कन्नडा फिल्म्स पण माझे भरपूर आवडते आहेत. तर मी सगळ्या लँग्वेजेसमधून फिल्म्स बघतो, मला आवडतात. सबटायटल्स शोधतो, सबटायटल्स नसतील पण मला मी ऐकलं की ही फिल्म्स खूप चांगली आहे, ही फिल्म खूप चांगली आहे, तर मी आवर्जून ते बघतो. आणि कधी कधी तुम्हाला सबटायटल्सची पण गरज नसते, तुम्हाला कळतं. दॅट्स द ब्युटी ऑफ आर्ट. एखादा आर्टची हीच ब्युटी आहे. सो कधी थांबू नका, पुढे जा. आणि माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबतच आहेत. नमस्कार, मी विनय प्रतापराव देशमुख सरसमकर एका छोट्या गावातून सरसम मधून तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवतो आहे. ही जर्नी होती मुंबईपर्यंतची, जर आपला आशीर्वाद असेल तर अजून पुढे जाऊयात. चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत राहणार आणि तुम्ही तुमच्याकडून तीच अपेक्षा करतो. खूप शुभेच्छा अभिरुची चॅनलला. नमस्कार.